तर एक महत्वाची बातमी आपण बघतोय ठाण्यातील एकनाथ शिंदेच्या घरी आव्हाड पोहोचलेले आहेत. जितेंद्र आव्हाडांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या घरी जाऊन बाप्पाचं दर्शन घेतलेलं आहे, त्यांच्यासोबत चर्चा केली आहे. ठाण्यातल्या एकनाथ शिंदेच्या घरी आव्हाड दाखल झाले. शिंदेच्या घरी बाप्पाच्या दर्शनाला जितेंद्र आव्हाड पोहोचलेले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या घरी देखील बाप्पा विराजमान झाला आणि यावेळेस दर्शनासाठी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड, आमदार जितेंद्र आव्हाड जे आहेत ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या घरी बाप्पाच्या दर्शनासाठी पोहोचलेले आहेत. यावेळेस एक महत्वाची बातमी आपण बघतोय, राजकीय घडामोड आणि बाप्पाच्या दर्शनाच्या निमित्तानं दोन नेते ठाण्यातले आज एकत्र आल्याचं दिसतंय. शिंदेच्या घरी थेट आता जितेंद्र आव्हाड पोहोचलेले आहेत. गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी जितेंद्र आव्हाड एकनाथ शिंदेच्या घरी गेले. तर एक महत्वाची बातमी आपण बघतोय ठाण्यातील एकनाथ शिंदेच्या घरी आव्हाड पोहोचलेले आहेत. जितेंद्र आव्हाडांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या घरी जाऊन बाप्पाचं दर्शन घेतलेलं आहे, त्यांच्यासोबत चर्चा केली आहे. ठाण्यातल्या एकनाथ शिंदेच्या घरी आव्हाड दाखल झाले. शिंदेच्या घरी बाप्पाच्या दर्शनाला जितेंद्र आव्हाड पोहोचलेले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या घरी देखील बाप्पा विराजमान झाला आणि यावेळेस दर्शनासाठी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड, आमदार जितेंद्र आव्हाड जे आहेत ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या घरी बाप्पाच्या दर्शनासाठी पोहोचलेले आहेत. यावेळेस एक महत्वाची बातमी आपण बघतोय, राजकीय घडामोड आणि बाप्पाच्या दर्शनाच्या निमित्तानं दोन नेते ठाण्यातले आज एकत्र आल्याचं दिसतंय. शिंदेच्या घरी थेट आता जितेंद्र आव्हाड पोहोचलेले आहेत. गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी जितेंद्र आव्हाड एकनाथ शिंदेच्या घरी गेले.